आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप नाईनच्या माध्यमातून. सुरुवातीला राजकीय बातम्या. साताऱ्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करणार. आज लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करणार राजू शेट्टी यांची माहिती. हातकणंगलेमध्ये महाविकास आघाडी, महायुती आणि राजू शेट्टी अशी तिरंगी लढत रंगणार. कोल्हापूरमधून महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक तर हातकणंगलेमधून धैर्यशील माने आज आपला उमेदवारी अर्ज भरणार. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यात येणार. सांगलीतून काँग्रेसचे विशाल पाटील अपक्ष अर्ज भरण्याची शक्यता. 16 एप्रिलपर्यंत काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची प्रतीक्षा. अन्यथा उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष लढण्यावर विशाल पाटील ठाम. सांगलीचे महायुतीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी आज महाविकास आघाडीचा मेळावा. काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष. उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड आणि नसीम खान यांच्या नावाची चर्चा तर उत्तर मुंबईतून अस्लम शेख यांचं नाव समोर. मात्र अद्याप कोणत्याही नावावर एकमत नाही. ठाणे लोकसभा मतदारसंघातून संजीव नाईक यांची वर्णी लागण्याची चर्चा. मुलाच्या उमेदवारीसाठी गणेश नाईकांची जुन्या सहकाऱ्यांना भावनिक साथ. ठाणे लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये अद्यापही तिढा कायम. धैर्यशील मोहिते पाटलांचा शरद पवार गटामध्ये प्रवेश. माढा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहितेंना उमेदवारी. राज्यातल्या 10 जागांवर राष्ट्रवादीची तुतारी वाजणार, जयंत पाटलांचा दावा. माळशिरसचे भाजपचे नेते उत्तम जानकर आज अमित शहांची भेट घेणार. सकाळी 10 वाजता फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर उत्तम जानकर दुपारनंतर दिल्लीत दाखल होणार.